होतं की आम्ही काही आणखी याच्यावरती काम करत आहोत. आणि जेव्हा आपल्याला ते माहिती मिळणार, जेव्हा आपण ते गुन्हा उघडकीस करणार, तेव्हा आम्ही तुम्हाला परत सांगणार. आय हॅव टोल्ड, मागच्या क्राईम आपल्या प्रेस मीटिंगमध्ये मी सांगितलं होतं असं की आम्ही आणखी काही आमचे काम चालू आहे काही महत्त्वाच्या याच्यावर. ते आपल्याला माहिती आहे की जे चेन स्नॅचिंगचे जे गुन्हा असतो तो थोडा असं वाटतं की चेन स्नॅचिंग आहे काही त्याच्यामध्ये जास्त काही प्रॉपर्टी जात नाही, पण चेन स्नॅचिंग आमच्या याच्याप्रमाणे ते अतिशय महत्त्वाची आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हा असतो. त्याच्यामध्ये ते महिलांकडून ते चेन खिचून जातात, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी जातो, त्याच्या मेंटल ट्रॉमा होतो, त्याच्यामध्ये ते महिलांना ते त्याच्या इजा होऊ शकतो. इट कॅन बिकम फेटल ऑल्सो, जर काही पडल्या खाली तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे फार गंभीर गुन्हा आहे. आणि आमचं जसं मोहीम होतं, आपण नवी मुंबई शहरामध्ये मी सांगितलं ना की आपलं काही जे महत्त्वाचे आमचे जे प्रायॉरिटीज आहेत त्याचे एक प्रायॉरिटी क्राईम डिटेक्शन, आणि क्राईममध्ये जो प्रॉपर्टी ऑफेन्स आहे तो प्रॉपर्टी ऑफेन्समध्ये सर्वात जे महत्त्वाचे आहे ते रॉबरी, डकैटी किंवा घरफोडी. आणि दुसरा जो भाग प्रॉपर्टी जे आहे तो UWC मॅटर आहे, त्याचे ते व्हाईट कॉलर क्राईम असतो. आमचे क्राईम ब्रांचचे जे Unit 2 आहे मुंबईची, आणि तिथे अधिकारी, तिथे काही महत्त्वाचे 3-4 कर्मचारी, त्याने हे सर्व मेहनत करून सर्व जेवढा केसेस दाखल झाला आमच्याकडे त्याची माहिती घेऊन त्याने अतिशय चांगले कामगिरी केलेले आहे. त्याने याच्यामध्ये आतापर्यंत पण 5 आरोपी अटक केलेले आहेत, त्याच्यामध्ये 4 करणारे आहेत आणि एक आरोपी आहे सभ्य, त्याची बायको आहे ती पण त्याच्या प्रॉपर्टी डिस्पोजलमध्ये म्हणजे चेन स्नॅचिंग करून आणतात त्याच्या डिस्पोजलमध्ये त्याचे रोल असतो. आणखी 1-2 आरोपी आहेत ते मला अजून अटक करायचे आहे. पण महत्त्वाचं काय आहे की हे याच्यामध्ये कोविडनंतर जसं जसं अनलॉक सुरू झालं तसं ते हे चेन स्नॅचिंगचे गुन्हा वाढलं. मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे जरी मागच्या वर्षापेक्षा कमी आहे, यावर्षी जवळजवळ आमच्याकडे 45 स्नॅचिंग आहे, तर मागच्या वर्षात ते 100 ओवर होता. पण 89 पण यावर्षी अनलॉकमध्ये चान्स नव्हता. आता जसं आपलं लॉकडाऊनमध्ये आता जसं जसं अनलॉक होत आहे तसं ते वाढलेलं आहेत आणि आम्हाला माहिती होतं की हे वाढणार. आणि मागच्या 15-20 दिवसामध्ये जास्त झालं चेन स्नॅचिंग, दिवाळीचे याच्यावर पण 2-4 झाला होता. तर आपल्या लोकांनी मेहनत करून त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 20 लाखाच्या प्रॉपर्टी आपल्याला ते मिळालेलं आहे. 20 लाखापर्यंत किमतीचे मुद्देमाल हस्तगत त्याच्यामध्ये केलेलं आहे. आम्ही 2 मोटरसायकल आहे आणि काही तोले, काही सोने आहे त्याच्यामध्ये. सोनं किती आहे? 30 तोले, 38 तोले, 38 तोले सोने आहे आणि 2 मोटरसायकल आहे. आणि हे आपला स्पेशली जो पोलीस हवालदार सुनील साळुंके त्यांना जी माहिती मिळाली त्याच्या माहितीवर त्याचे जे Unit 2 जे गिरधर गोरे म्हणून त्या ठिकाणी आहेत, इन्स्पेक्टर गोरे, सपोनी कराड, संदीप गायकवाड, सपोनी ढोले, सपोनी फडतरे, म्हणजे हे पण एकत्रित क्राईम ब्रांचचे SAP, DCP आणि ॲडिशनल CP या सर्वांनी मेहनत करून आणि ॲडिशनल CP साहेब स्वतः लक्ष द्यायचे आणि आम्ही दररोज याच्यावर चर्चा करायचे की आम्हाला चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी पाहिजेत आणि हे बंद झालं पाहिजे. डेली आपण फॉलोअप घेत होतो, कारण की तो मला माहिती किती गंभीर प्रकारचे गुन्हा असतो हे. आणि याच्यामध्ये आम्हाला असं काही कल्पना होते की जे पूर्वीचे जे काही गुन्हेगार आहेत सरावीत तेच लोक असतील, पण याच्यामध्ये काही नवीन पण गँग मिळाले, काही स्थानिक लोक होते आपले कमोठा साईडचे तिकडचे लोक मिळाले. तर टोटल 5 आरोपी त्यांनी याच्यामध्ये अटक केलेले आहेत. तन्वीर मोहम्मद इब्राहिम शेख आहे, तो मानखुर्दचे राहणारा आहे. अखिल शरीफ खान तो पण मानखुर्दचा आहे. आणि तसरुफ बैदूर रहमान शेख तो आपला इकडचा आहे, तो जुईगाव परवेलची आहे. सबनम, अरे सबनम ते आहे जे जुईगाव परवेलची आहे. सबनम तो सबीरची बायको आहे. आणि हारून लाला सय्यद हे आपला इकडचे आहे, तो पनवेल या साईडचे आहे ते.
नवनाथ नगर झोपडपट्टी असं तुम्हाला डिटेल आम्ही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे आपलं 20 गुन्हा जे आहे ते कामोठे नेरूळ सानपाडा कामोठे इकडे त्या भागाचे रबाडे ते ठाणे साईडचे पण आहेत. रबाडेचे भरपूर केसेस आहेत. नराई आहे कळमोडी वाशी कामोठे खारघर असं चांगली कामगिरी आहे. 2 मोटरसायकल आणि 38 तोले सोने असं मिळून 20 लाखापर्यंतची त्यांचे मुद्देमाल आहे सापडलेले आहे. त्याच्यामध्ये जे लोकांनी कामगिरी केली स्पेशली ज्या आपल्या पोलीस हवालदार आणि कर्मचाऱ्यांनी त्या सर्वांचे नाव पण आम्ही दिलेलं आहे. आणखी याच्यामध्ये काही गुन्हा उघड होण्याची शक्यता आहे. आय मस्ट झारखंडवरनं पण अप्रिशिएट अँड आय अप्रिशिएट अँड आय कमेंट द वर्क डन बाय द क्राईम ब्रांच. त्याच्या आम्ही चांगली कामगिरी आहे. अतिशय मी पाहतो 2-3 महिन्यामध्ये त्यांनी बरेचसे काम चांगलं चालू आहे आमचं. तो एक चांगली कामगिरी क्राईम ब्रांचची आहे. सराहनीय कामगिरी आहे आणि दे बी रिवॉर्डेड फॉर दिस. झारखंडवरनं पण आरोप आहे. झारखंडवरनं पण पाहिलेलं आरोप आहे. हां ते झारखंड आणि ओडिशामधून आणलं होतं. ओडिशाचा बॉर्डर होता. हां ते ओडिशा झारखंडचे बॉर्डर 2 आरोपी आम्हाला रात्री ट्रेनमधून तिकडून आणला आहे. झारखंड ओडिशा पोलिसांचं पण मदत घेतली. त्याच्यामध्ये ते त्याच्या ओडिशा पोलिसांचे पण संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी आम्हाला चांगला मदत केली. ते ॲडिशनल CP साहेबांचे पण तिथे अधिकाऱ्यांचे चांगलं संबंध होतं. साहेब तिकडे गेले होते इलेक्शन ऑफिसर म्हणून त्यावेळी. नेमका तो अधिकारी तिथे होता इन्चार्ज म्हणून त्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी मदत केली. असं होत असतो आमच्या पोलीस खात्यामध्ये. आपण एकमेकाचे आम्ही बाहेरचे पोलिसांना मदत करतो ते आम्हाला मदत करतात. दॅट इज अवर पार्ट ऑफ ड्युटी. तो एक चांगलं काम आहे. दुसरं चांगली कामगिरी आहे तो एक इथे एक ज्येष्ठ महिलेचे रेगुण हत्या झाला होता. त्याचे दागिने पण जबरदस्ती ते कोणी रॉबरी करून त्याला मर्डर झाला होता ते. आणि हे इथे आपला तलोजा पोलीस स्टेशनमध्ये त्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये काही आम्हाला काही गुन्हा नव्हतं. आपल्या लोकांनी ते माहिती काढून त्या आरोपीला अटक केले आणि हे अत्यंत गंभीर मर्डरचे प्रकार होतं. तिथे काही गुन्हा नसताना त्याने सर्व माहिती काढून आणि आरोपीला म्हणजे मेरे ख्यालचं 2 दिवसामध्ये आपण केला अटक आहे. 2 दिवसामध्ये 6 तासातच केलं. 6 तासातच त्यांनी मिळाला होता आरोपी मला. हे फार महत्त्वाची कामगिरी आहे. असं सेन्सेशनल जेव्हा मर्डर होत असतो ते डिटेक्ट होणे फार गरजेचे आहे. त्याच्यामध्ये समाजामध्ये लोकांना थोडा विश्वास चांगल्या पुरुषावर वाढतो आणि आपल्या पण क्षमता वाढते आणि आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपण डिटेक्शन करू शकतो. इट्स अ व्हेरी गुड डिटेक्शन बाय द क्राईम ब्रांच. डिटेल आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. मी जास्त काही याच्याबद्दल काही हे बोलत नाही. ते महिलाचे असल्यामुळे आणि पण तो चांगला तपास आहे. आणि आम्ही महिलाचे नाव पण त्याच्यात दिलेलं नाही आणि महिलाचं नाव तुम्ही पण काही कुठे घ्यायचे नाही. डेलिबरेटली वी आर अवॉइडिंग द नेम. दुसरा जे आहे ते आता साहेब तुम्हाला सांगतील. एक आपण आपल्या मध्यवर्ती जे गुन्हे शाखा आहे सेंट्रल युनिट त्यांनी चांगले एक फायर आर्म्स सीज केलेले आहेत एका आरोपीकडून. ही चांगली कामगिरी आहे. आणि हे साहेब इसके बारे में बात करेंगे तर तत्पूर्वी मी तुमचे एक आणखी सांगून देतो. एक आपलं UOW चांगली लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.